Good morning all of you. Today we are going to learn voice. बघा आज आपण voice पाहणार आहोत. तर याच्या अगोदर in the previous lecture we have already studied as tenses and articles. A and the articles आपण पाहिलेले आहेत आणि tense सुद्धा आपण पाहिलेले आहे. So today we are going to learn voice. तर व्हॉईसचा जो बेस जो आहे तो आपण टेन्स आहे हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. तर त्यामुळे आपण अगोदर टेन्स पाहिले आणि नंतर आपण व्हॉईस पाहणार आहोत. तर जी स्टुडंट्स ज्यांनी टेन्स काळ जे आहेत ते त्यांनी पाहिलेले नाही तर त्यांनी पहिल्यांदा टेन्सेस पहा आणि नंतर हा व्हिडिओ पहा. तर कर्त्याची किंवा कर्माची जी क्रियापदाशी जो संबंध असतो किंवा त्या प्रयोगास आपण व्हॉईस म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल जर कर्म व क्रियापद यांचा परस्पर संबंध, फॉर एक्झाम्पल बघूया, बघा एक्झाम्पल इथं लेटर, आय राईट अ लेटर, ओके आय राईट अ लेटर. इन दिस सेंटेन्सेस आय इज द सब्जेक्ट, राईट इज अ वर्ब अँड अ लेटर इज अ ऑब्जेक्ट. तर ह्या सेंटेन्समध्ये राईट जे आहे ते वर्ब आहे, लेटर जे आहे ते ऑब्जेक्ट आहे आणि आय जे आहे ते सब्जेक्ट आहे. तर ऑब्जेक्ट, सब्जेक्ट अँड वर्ब, ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट पहिल्यांदा, कर्ता जो आहे तो पहिल्यांदा असतो आणि कर्म आहे तो लास्टमध्ये असतो, तेव्हा ते काय असते, ॲक्टिव व्हॉईस असते. फॉर एक्झाम्पल आपण आता हे पण पाहणार आहोत आणि हे वर्ड्स जो आहे किंवा हसे हे सेंटेन्सेस जे आहे हे सेंटेन्स अ लेटर इज रिटर्न बाय मी असं केलेलं आहे. आता ते तर व्हॉइसेसचे दोन प्रकार आहेत आपण पाहू शकतो की ॲक्टिव व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. आपण ॲक्टिव्ह व्हॉइसला आपण म्हणू शकतो ॲज अ कर्तरी प्रयोग आणि पॅसिव्ह व्हॉइसला म्हणू शकतो कर्मरी प्रयोग. तर ज्या वाक्यामध्ये क्रियापद कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते म्हणजेच काय की कर्ता महत्त्वाचा असतो त्या वाक्याला किंवा त्या प्रयोगाला आपण ॲक्टिव्ह व्हॉइस असे म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल आय प्ले क्रिकेट, याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, कर्ता महत्त्वाचा आहे. आय प्ले क्रिकेट, हू प्ले क्रिकेट, आय प्ले क्रिकेट. नंतरचं वाक्य आहे पॅसिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये माहिती आहे की ज्या वाक्यामध्ये क्रियापद हे कर्माच्या बाजून चालते किंवा कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते त्या वाक्याच्या प्रयोगाला आपण पॅसिव्ह व्हॉइस म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल आय प्ले क्रिकेट, आणि ज्यावेळेस ह्या ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना ऑब्जेक्ट आपण पहिल्यांदा घेऊ शकतो प्लस टू बीचं रूप जे आहे इज प्लस वर्बचं दुसरं रूप बघा प्लेड बाय अँड मी. सो आय प्ले क्रिकेट दिस सेंटेन्स इज ॲक्टिव्ह व्हॉइस अँड क्रिकेट इज प्लेड बाय मी पॅसिव्ह व्हॉइस. आता आपल्याला एक्झामला डायरेक्ट आपल्याला असं सांगितलं जात नाही की टू चेंज द ॲक्टिव्ह व्हॉइस ऑर पॅसिव्ह व्हॉइस. कधी कधी असंही क्वेश्चन्स विचारले जातात, तो क्वेश्चन्स बिगिनिंग विथ द सेंटेन्सेस डॅश क्रिकेट इज प्लेड, क्रिकेट इज म्हणजे त्या सेंटेन्सची वाक्याची सुरुवात जी आहे अशा प्रकारे करा. फॉर एक्झाम्पल आता आय प्ले क्रिकेट अँड इन द ब्रॅकेट क्वेश्चन इज आस्क्ड मे बी द सेंटेन्स बिगिन्स विथ क्रिकेट इज डॅश. तर सेंटेन्सची सुरुवात आहे ते क्रिकेटने करायची आहे म्हणजेच काय की कर्म जे आहे ते पहिल्यांदा ठेवायचं आहे आणि याचाच अर्थ काय ते वाक्य कशामध्ये करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. आता आपण बघा पुरुषवाचक सर्वनामाच्या द्वितीय विभक्ती दर्शविणाऱ्या तक्ता पुढील प्रमाणे आहे. एक्झाम्पल पहा टू बीची रूपं आहेत एम इज आर वॉज वेअर शल बी विल बी. एक्झाम्पल बघा एम इज आर वॉज वेअर शल बी विल बी ही काय आहेत टू बीची रूपं आहेत. आणि आपण याच्या अगोदर इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव ऑलरेडी स्टडीड अबाउट प्रेझेंट टू बीची रूपं पाहिलेले आहेत. इन प्रेझेंट टेन्स देर इज एम इज आर, इन पास्ट टेन्स देर इज वॉज वेअर अँड फ्युचर टेन्स देर विल बी ऑर शल बी. तर ही टू बीची रूपं आपण वापरू शकतो द्वितीय विभक्ती किंवा दर्शवणारा तक्ता जो आहे तो आपल्याला नंतर दाखवलेला आहे. टू हॅवची रूपंसुद्धा याच्यामध्ये महत्त्वाची आहेत. हॅव हॅज हॅड शल हॅव विल हॅव हॅव हॅज
shall have, will have. तर वर्तमान काळामध्ये आपण हॅव आणि हॅडचा वापर केला जातो. पास्ट टेन्समध्ये हॅडचा वापर केला जातो आणि फ्युचर टेन्समध्ये शल हॅव आणि विल हॅवचा वापर केला जातो. तर आपण पुढचं पाहूया बघा, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. तर आपल्याला माहीत आहे की सर्वसाधारणपणे मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचं रूपास ईडी प्रत्यय लागतो, किंवा आपण म्हणू शकतो हा प्रत्यय लागतो आणि असता मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप तयार होते. म्हणजे मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपात जर ईडी प्रत्यय लागला तर मुख्य क्रियापदाचे प्रत्यय जोडून तिसरे रूप तयार होते. आणि क्रियापदाच्या तिसऱ्या रूपास आपण पीपी म्हणजेच काय तर पास्ट पार्टिसिपल असे म्हणतो. तर पॅसिव व्हॉइसमध्ये क्रियापदाचे तिसरेच रूप वापरतात, त्याच्यामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरलं जात नाही. तर पॅसिव व्हॉइसमध्ये मुख्य क्रियापदाचं तिसरे रूप वापरलं जातो आणि मुख्य क्रियापदाचं तिसरे रूप म्हणजेच काय की मुख्य क्रियापदाला ईडी प्रत्यय याचा अर्थ ते तिसरे रूप असते. आता पुरुषवाचक सर्वनामाच्या द्वितीय विभक्ती दर्शवणारा जो तक्ता असतो तो पुढीलप्रमाणे आहे बघा. आता प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती म्हणजे त्याचे चेंजेस होताना, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आय असेल तर तो मी होणार, वी असेल तर अस होणार याच्याप्रमाणे. तर आयचं ट्रान्सलेशन मीमध्ये, वीचं असमध्ये, यूचं यूमध्ये, हिचं हिममध्ये, शी हर, इट इट, दे देम, राम राम. सो ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमधून मध्ये करण्याचे जे रूल्स आहेत, जे नियम्स आहेत, तर ते आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत. बघा, ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस करताना जे रूल्स आहेत ते आपण पाहणार आहोत. पण याच्या अगोदर तर ते सेंटेन्स कुठल्या काळामध्ये आहे हे पाहावं लागतं. जर ते सेंटेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल, साध्या वर्तमान काळामध्ये असेल, तर त्याचं स्ट्रक्चर बघा कसं असतं. फॉर एक्झाम्पल, सबकर्ता प्लस मुख्य क्रियापदाचे पहिले रूप यस किंवा ईयस प्रत्यय प्लस कर्म. बघा, सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस एस ई यस प्लस ऑब्जेक्ट, यस प्लस मेन व्हर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. तर साध्या वर्तमान काळामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइस करताना जे रूल्स आहेत तर ते बघा. सगळ्यात अगोदर वाक्याच्या सुरुवातीस आपण कर्म घ्यायचं असतं आणि ते कुठल्या विभक्तीमध्ये, तर प्रथमा विभक्ती. फॉर एक्झाम्पल, प्रथम याच्यामध्ये घ्यायचं असतं. तर जर वाक्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जे ऑब्जेक्ट असतो तो नेहमी कुठं असतो, लास्टमध्ये असतो. तो घेताना वाक्याच्या सुरुवातीस कर्म घ्यायचे, नंतर त्याच्यानंतर आपण साधं जर वर्तमान काळ असेल नंतर त्याच्यानंतर टू बीचं रूप घ्यायचं कुठलं, तर एम इज आर याच्यापैकी कुठलंही घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर जे मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप आहे, आता आपल्याला आताच आपण पाहिलेलं आहे, तिसरे रूप हे मुख्य क्रियापदास ईडी प्रत्यय लावून होतो. फॉर एक्झाम्पल, आता मुख्य क्रियापदानंतर बघा, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घेतल्यानंतर त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, बाय हे कनेक्टिव्ह वर्ड्स लावायचे, कनेक्टेड वर्ड लावायचं आहे. आणि नंतर आपण करता घ्यायचा आहे आणि तो करता घेताना नेहमी द्वितीयामध्ये, म्हणजे समजा आय असेल तर असमध्ये होईल त्याचं रूपांतर, शी असेल तर हरमध्ये होईल. तर अशाप्रमाणे आपण स्ट्रक्चर आहे ॲक्टिव्ह व्हॉइसचे, जे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये होताना रूपांतर त्याचे नियम आहेत. फॉर एक्झाम्पल, कर्त्याच्या जागी प्रथमा प्लस एम इज आर प्लस मेन व्हर्बचं तिसरं रूप ई डी, आपण त्याला म्हणू शकतो पास्ट पार्टिसिपल, प्लस बाय प्लस कर्माच्या जागी जो सब्जेक्ट असतो, ऑब्जेक्टच्या ठिकाणी कर्ता घ्यायचा, सब्जेक्ट घ्यायचा आणि तो द्वितीयामध्ये घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, इथं काही उदाहरणं दिलेली आहेत बघा. आय पुश द डोअर अँड दिस सेंटेन्स इज ॲक्टिव्ह व्हॉइस. आय पुश द डोअर, आता याच्यामध्ये ऑब्जेक्ट कुठलं आहे, द डोअर. सो फर्स्ट यू गिव द टेक द वर्ड्स द डोअर अँड देन यूज द एम इज आर. आता एम इज आर पैकी कुठलं येणार, याच्यामध्ये इज येणार. व्हर्ब कुठलं आहे, पुश आहे. तर व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल कुठलं येईल, पुशचं पुशड.
plus connected word by plus subject and subject जर प्रथमामध्ये असेल, फॉर एक्झाम्पल जर आय असेल तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, मीमध्ये होतं. तर सेंटेन्स कसं होईल तयार? द डोअर इज पुश्ड बाय मी. ओके, द डोअर इज पुश्ड बाय मी. आता आय प्ले क्रिकेट असेल तर क्रिकेट इज प्लेड बाय मी. बघा, ॲक्टिव वॉइसचं पॅसिव वॉइस रूपांतर होताना क्रिकेट जे आहे ते ऑब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद टू बीचं रूप इज येणार, त्याच्यानंतर प्ले जो वर्ड आहे, वर्ब आहे, आपण म्हणू शकतो प्ले ॲज अ वर्ब, वर्बचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल आपण म्हणू शकतो, अँड देन कनेक्टेड वर्ड ॲज अ बाय, अँड देन आय, आय जर असेल तर त्याचं रूपांतर मीमध्ये होणार. सेकंड सेंटेन्स, वी प्ले क्रिकेट. बघा, वी प्ले क्रिकेट, द ॲन्सर ऑफ दिट ऑर क्वेश्चन ऑर पॅसिव वॉइस ऑफ द ॲक्टिव वॉइस दिस सेंटेन्सेस, क्रिकेट इज प्लेड बाय अस. क्रिकेट इज प्लेड बाय अस. यू प्ले क्रिकेट. बघा, यू प्ले क्रिकेट. क्रिकेट इज प्लेड बाय यू. यूचं रूपांतर यूजमध्ये होतं. ही प्लेज क्रिकेट, अँड क्रिकेट इज प्लेड बाय हिम. शी प्लेज क्रिकेट, अँड क्रिकेट इज प्लेड बाय हर. इट प्लेज क्रिकेट, क्रिकेट इज प्लेड बाय इट. इटमध्ये आणि यूमध्ये काहीही फरक होत नाही. बाकीचं जर ही असेल किंवा शी असेल तर हिचं रूपांतर कशामध्ये होतं, हिममध्ये होतं. शीचं रूपांतर हरमध्ये होतं. दे प्ले क्रिकेट, फॉर एक्झाम्पल ॲक्टिव वॉइस ऑफ दिस ॲक्टिव वॉइस, दे प्ले क्रिकेट. अँड द सेम सेंटेन्सेस विल बी ॲज इन अ पॅसिव वॉइस सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, क्रिकेट इज प्लेड बाय देम. बघा, क्रिकेट देन वी यूज ॲज टू बी. बघा, देन वी यूज ॲज टू बीची जी रूपं आहेत, एम इज आर पैकी ई झालं, देन फॉर पास्ट पार्टिसिपल बाय कनेक्टेड वर्ड्स बाय अँड सब्जेक्ट, अँड द सब्जेक्ट विल बी चेंजेस दे ॲज अ देम. नेक्स्ट लास्ट सेंटेन्स, राम प्ले क्रिकेट, अँड क्रिकेट इज प्लेड बाय द राम. क्रिकेट इज प्लेड बाय राम. आता हे आपण सिम्पल टेन्सचं पाहिलं, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं, ॲक्टिवचं पॅसिव वॉइसमध्ये रूपांतर होताना काही नाही. आता आपण सिम्पल पास्ट टेन्स पाहणार आहोत, ॲक्टिव वॉइसचं पॅसिव वॉइसमध्ये रूपांतर होताना त्याचे स्ट्रक्चर जे आहे, कर्ता प्लस मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप प्लस कर्म. बघा, कर्ता प्लस मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप प्लस कर्म. आता कर्ता जो असतो आपण त्याला काय म्हणतो, सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब सेकंड प्लस ऑब्जेक्ट. आता पहिल्यांदा पाहिलेलं आहे क्रियापदाचे कितवे रूप आपण पाहिलेलं आहे, पहिले रूप ई एस असेल तर ते काय असतं, प्रेझेंट टेन्स असतं, आणि साधा भूतकाळ जो असतो कर्ता नंतर काय असतं, मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आहे प्लस ऑब्जेक्ट. नेक्स्ट, आता साध्या भूतकाळाचं ज्यावेळेस ॲक्टिव वॉइसमधून पॅसिव वॉइसमध्ये रूपांतर करतो त्यावेळेससुद्धा वाक्याच्या सुरुवातीस आपण कर्म घ्यायचं. नंतर सेकंड, आपण पहिल्या प्रेझेंट टेन्समध्ये वापरताना, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरताना आपण एम इज आर वापरली टू बीची रूपं, पण पास्ट टेन्सचं ॲक्टिवचं पॅसिव वॉइसमध्ये करताना आपण तिथं कुठली वाक्य वापरायची आहेत ऑर वर्ड्स वापरायचे आहेत, वॉज ऑर वेअर टू बीचं रूप वापरायचं आहे, वॉज अँड वेअर. आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं जे तिसरं रूप आहे ते घ्यायचं, आणि त्यानंतर कनेक्टेड वर्ड बाय घेऊ शकतो, आणि जो कर्ता असतो तो द्वितीयामध्ये घेऊ शकतो, किंवा कर्त्याचं. आता स्ट्रक्चर बघा, ॲक्टिव वॉइसचं पॅसिव वॉइसमध्ये होताना कर्त्याच्या जागी कर्म प्रथमा प्लस वॉज वेअर टू बीची रूपं प्लस मेन व्हर्ब थर्ड पास्ट पार्टिसिपल अँड प्लस कनेक्टेड वर्ड बाय प्लस कर्माच्या जागी ॲज अ कर्ता. फॉर एक्झाम्पल, आय पुश्ड द डोअर. दिस सेंटेन्स इज सिम्पल पास्ट टेन्स, आणि आपण पहिल्या सुरुवातीला काय पाहिलेलं आहे, आय पुश्ड द डोअर, अँड
I pushed the door. This sentence is the simple past tense, and their passive voice may be, for example, the door was pushed up by me. Passive voice क्या होगी? I pushed the door. The door was pushed by me. For example, बगा. Next sentence is I played cricket. Active voice I play cricket, and passive voice cricket was played by me. We played cricket. Cricket was played by us. You played cricket. Cricket was played by you. He played cricket. Cricket was played by him. She played cricket. She played cricket. But she played cricket as a she played cricket. Cricket as played by her. As active voice तो passive voice होता ना. It played cricket. Active voice आहे. And cricket was played by it. There is the example. They played cricket. Active voice आहे. And cricket was played by them. Passive voice. Ram played cricket. And active voice तो passive voice मध्ये. Cricket was played by Ram. तर ॲक्टिव वॉइसची पॅसिव वॉइसमध्ये होताना काही नियम असतात ते लक्षात ठेवा. नंतर आपण पाहू शकतो सिम्पल फ्युचर टेन्स. आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचं पाहिलेलं आहे ॲक्टिवचं पॅसिव वॉइस सेंटेन्स करताना, सिम्पल पास्टचं पाहिलेलं आहे ॲक्टिवचं पॅसिव वॉइसमध्ये करताना. आता आपण सिम्पल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ पाहणार आहोत. आता साध्या भविष्यकाळाचे जे स्ट्रक्चर आहे ते कसं असतं? कर्ता प्लस शल ऑर विल प्लस मुख्य क्रियापदाचे पहिले रूप प्लस कर्म. बघा, सब्जेक्ट प्लस शल ऑर विल प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. एस प्लस सब शल ऑर विल प्लस मेन वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. आणि साध्या भविष्यकाळामध्ये ॲक्टिव वॉइसमधून पॅसिव वॉइस करण्याचे जे नियम आहेत, फॉर एक्झाम्पल, आता वाक्याच्या सुरुवातीस कर्म घ्यावे. नेहमी कर्म कुठे घ्यावे? वाक्याच्या सुरुवातीस घ्यावे. आणि त्याच्यानंतर टूबीची जी रूपं आहेत त्याच्यामध्ये भविष्यकाळामध्ये सिम्पल फ्युचर टेन्समध्ये साध्या भविष्यकाळामध्ये शल बी ऑर विल बी घ्यावे. आणि त्यांच्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप ईडी प्रत्यय गाऊन घ्यावे. आणि त्याच्यानंतर आपण बाय कनेक्टेड वर्ड्स घेऊ शकतो. आणि लास्टमध्ये वाक्याच्या सुरुवातीस असलेला कर्ता आपण द्वितीय विभक्तीमध्ये घेतो. आता स्ट्रक्चर जे आहे, एक्झाम्पल्स बघा. जर कर्त्याच्या जागी कर्म प्रथमा याच्यामध्ये घेतला जातो प्लस शल बी प्लस शल बी ऑर विल बी प्लस मेन फॉर थर्ड वी कॉल्ड ॲज अ पास्ट पार्टिसिपल प्लस बाय प्लस कर्माच्या जागी आपण कर्ता घेतला जातो. आणि तो कुठल्या याच्यामध्ये? तर द्वितीय याच्यामध्ये. एक्झाम्पल्स, आय शल पुश द डोर. बघा, आय शल पुश द डोअर्स ॲक्टिव वॉइस आहे. आणि हे सेंटेन्स कसलं आहे? सिम्पल फ्युचर टेन्स. जे हे सेंटेन्स आहे ते सिम्पल फ्युचर टेन्समध्ये आहे. आय शल पुश द डोअर विल बी पुश्ड बाय मी. आणि ते सेंटेन्सचं ॲक्टिवचं पॅसिव वॉइस पॅसिव सेंटेन्स काय आहे? द डोअर विल बी पुश्ड बाय मी. I shall play cricket. Cricket will be played by me. We shall play cricket. Cricket will be played by us. You will play cricket. Cricket will be played by you. He will be played by him. Or he will play cricket. Cricket will be played by him. She will play cricket. Cricket will be played by her. तर असे तुम्हाला वेगवेगळे सेंटेन्स दिलेले आहेत. यू मे यूज, फॉर एक्झाम्पल, यू कॅन यूज अनादर वर्ब
in these sentences and you write down active voice and use the passive voice. Active voice and then you changes into the passive voice. The active voice to me passive voice mode changes करू शकता. याच्यासाठी तुम्ही दुसरे verb घेतले तरी चालतील, examples घेतले तरी चालतील, examples आणि त्यामुळे तुमचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस होऊन जाईल. आता ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना आपण सिम्पल सगळे पाहिले, सिम्पल टेन्सेस पाहिलेले आहेत, सिम्पल प्रेझेंट टेन्स पाहिला, सिम्पल पास्ट टेन्स पाहिलेला आहे आणि सिम्पल फ्युचर टेन्स पाहिलेला आहे. आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत. बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ, तर चालू वर्तमान काळाचं जे स्ट्रक्चर आहे, एक्झाम्पल बघा, कर्ता प्लस एम इज आर प्लस मुख्य क्रियापदास आय एन जी प्रत्यय प्लस कर्म. बघा कर्ता प्लस एम इज आर प्लस मुख्य क्रियापदास आय एन जी प्रत्यय प्लस कर्म. आता सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस मेन व्हर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. एस प्लस एम इज आर प्लस मेन व्हर्बला आय एन जी प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपण चेंज द व्हॉइस अभ्यासतो त्याच्या अगोदर आपलं परफेक्ट काय होणं महत्त्वाचं आहे, टेन्स होणे महत्त्वाचे आहे. जर आपल्याला टेन्स महत्त्वाचे आहेत का, तर ॲक्टिवचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना पहिल्यांदा ते सेंटेन्सेस कुठल्या टेन्समध्ये आहे हे ओळखल्यानंतर आपल्याला त्यानुसार त्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये स्ट्रक्चर करता येतं. आता चालू वर्तमान काळामध्ये ॲक्टिवचं पॅसिव्ह व्हॉइस करताना काही रूल्स आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, आता याच्यामध्ये थोडासा बदल आहे. वाक्याच्या सुरुवातीस कर्म तर आपण पहिल्यांदा घेतोच, आणि तो द्वितीयामध्ये असेल तर तो आपण प्रथममध्ये घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण एम इज आर घेतो, एक टुबीचं रूप घेतलं पाहिजे, आणि एम इज आर नंतर त्याच्यानंतर बीईंग जो आहे तो हा शब्द घ्यायचा, बीईंग हा शब्द घ्यायचा, आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे जे तिसरे रूप आहे ते आपण घेऊ शकतो, आणि पाचवं जो आहे त्याच्यानंतर आपण कनेक्टेड वर्ड बाय हा शब्द घेऊ शकतो. सहावा जो आहे वाक्याच्या सुरुवातीस असलेला कर्ता आपण द्वितीयामध्ये लिहू शकतो. वाक्याच्या जो सुरुवातीला जो कर्ता आहे तो आपण द्वितीयामध्ये घेऊ शकतो, एक्झाम्पल्स लिहू शकतो. याच्यामध्ये फक्त बदल कुठला आहे, एम इज आर नंतर बीईंग हा शब्द घ्यायचा आहे. लक्षात, फॉर एक्झाम्पल बघा, कर्त्याच्या जागी कर्म प्रथमा प्लस एम इज आर. बघा कर्त्याच्या जागी कर्म प्रथमा प्लस एम इज आर प्लस बीईंग प्लस मेन व्हर्ब थर्ड कॉल्ड ॲज अ पास्ट पार्टिसिपल प्लस बाय प्लस कर्माच्या जागी करता. फॉर एक्झाम्पल आय एम पुशिंग द डोअर, दिस सेंटेन्स इज ॲक्टिव व्हॉइस. आय एम पुशिंग द डोअर and the door passive sentence will may be the door is being pushed by me. The door is being baga being pushed by me. I am playing cricket. Cricket is being played by me. We are playing cricket. Cricket is being played by us. You are playing cricket. Cricket is being played by you. He is playing cricket. Cricket is being played by him. She is playing cricket. Cricket is being played by her. तर असे सेंटेंसेस जे आहेत बघा, एक्झाम्पल्स घेताना प्रत्येक सेंटेन्स, शी इज प्लेईंग क्रिकेट, क्रिकेट इज बीइंग प्लेड बाय हर. नेक्स्ट सेंटेन्स, इट इज प्लेईंग क्रिकेट, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर होत असताना बघा, क्रिकेट इज बीइंग प्लेड बाय इट. देन दे आर प्लेईंग क्रिकेट, ॲक्टिव्ह व्हॉइस अँड शुल बी पॅसिव्ह व्हॉइस विल बी द सेंटेन्स ऑफ दिस ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस. फॉर एक्झाम्पल
दे आर प्लेइंग क्रिकेट पैसिव वॉइस क्रिकेट इज बीइंग प्लेड बाय देम राम इज प्लेइंग क्रिकेट इन पैसिव वॉइस क्रिकेट इज बीइंग प्लेड बाय राम बघा ऍक्टिव वॉइसचं पैसिव वॉइसमध्ये रूपांतर होताना अशा प्रकारे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य असेल तर ते ऍक्टिव वॉइसचं पैसिव वॉइसमध्ये होताना असं रूपांतर होतं आता आपण ऍक्टिव वॉइसचं पैसिव वॉइस होताना पास्ट कंटिन्युअस टेन्स जो आहे त्याचं स्ट्रक्चर पहिल्यांदा पाहूया आणि नंतर त्याच्यामध्ये कशाप्रकारे बदल होतात ते पाहूया फॉर एक्झाम्पल आता त्याचं स्ट्रक्चर जे आहे बघा कर्ता प्लस वॉज वेअर प्लस मुख्य क्रियापदास आय एन जी प्रत्यय प्लस कर्म असं असेल तर आपण ते पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे हे ओळखावं फॉर एक्झाम्पल कर्ता प्लस वॉज वेअर प्लस मुख्य क्रियापदास आय एन जी प्रत्यय प्लस कर्म सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस मेन व्हर्बला आय एन जी प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट यस प्लस वॉज वेअर प्लस मेन व्हर्बला आय एन जी प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट तर चालू वर्तमान काळामध्ये ॲक्टिव वॉईसमधून पॅसिव वॉईस करण्याचे काही नियम आहेत फॉर एक्झाम्पल वाक्याच्या सुरुवातीस आपण कर्म घेतो आणि तो प्रथमा विभक्तीमध्ये घेतो आणि त्याच्यानंतर टूबीचं रूप कुठलं वापरतो आपण वॉज वेअर बघा प्रेझेंट टेन्समध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण एम इज आर जे आहे ते कनेक्टेड वर्ड्स घेतो पण त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण वॉज वेअर ही टूबीची रूपं घेतली जातात आणि त्या शब्दानंतर त्या वर्डनंतर बीइंग हा शब्द घेतो आणि मग मुख्य क्रियापदाचं जे तिसरं रूप असेल वी कॉल्ड ॲज अ पास्ट पार्टिसिपल ईडी प्रत्यय लावून तो घेतला जातो आणि त्यानंतर कनेक्टेड वर्ड बाय आणि वाक्याच्या सुरुवातीस असलेला कर्ता हा द्वितीय विभक्तीत घेतला जातो आता त्याचं स्ट्रक्चर जे आहे तर कर्ताच्या जागी कर्म प्लस वॉज वेअर प्लस बीइंग प्लस मेन व्हर्ब थर्ड बघा मेन व्हर्ब थर्ड याचाच अर्थ मेन व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल प्लस कर्माच्या जागी कर्ता घेतला जातो आता एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा त्याच्यानुसार आय वॉज पुशिंग द डोर बघा आय वॉज पुशिंग द डोर ॲक्टिव सेंटेन्सेस आणि त्याचं पॅसिव वॉईसमध्ये मे बी ॲज अ द डोर वॉज बीइंग पुश्ड बाय मी आय वॉज पुशिंग द डोर वॉज बीइंग पुश्ड बाय मी आय वॉज प्लेइंग क्रिकेट क्रिकेट वॉज बीइंग प्लेड बाय मी फॉर एक्झाम्पल और आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग इज बीइंग सिंग बाय मी फॉर एक्झाम्पल वी वेअर प्लेइंग क्रिकेट क्रिकेट वॉज बीइंग प्लेड बाय अस यू वेअर प्लेइंग क्रिकेट क्रिकेट वॉज बीइंग प्लेड बाय यू ए ही वॉज प्लेइंग क्रिकेट क्रिकेट वॉज बीइंग प्लेड बाय हिम बघा शी वॉज प्लेइंग क्रिकेट बघा शी वॉज प्लेइंग क्रिकेट क्रिकेट वॉज बीइंग प्लेड बाय हर इट वॉज प्लेइंग क्रिकेट and cricket was being played by it cricket was being played by it they were playing cricket cricket was being played by them ram was playing cricket cricket was being played by ram तर ज्या वेळेस आपण ऍक्टिव सेंटेन्सचे पॅसिव स्ट्रक्चर करत असतो पॅसिव वॉईस करत असतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्याला ते सेंटेन्स कुठल्या टेन्समध्ये आहे ते ओळखता आलं पाहिजे म्हणजेच आपल्याला टेन्स आलेच पाहिजेत जर टेन्स आले तर आपल्याला ॲक्टिव वॉईस पॅसिव वॉईस करतरी कर्मनी प्रयोग जे आहे ते करण्यासाठी आपल्याला सोपं जाईल नेक्स्ट फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ तर चालू भविष्यकाळाचं जे स्ट्रक्चर आहे त
तर ते स्ट्रक्चर कसं होतं. फॉर एक्झाम्पल, कर्ता प्लस शल बी ऑर विल बी प्लस मुख्य क्रियापदास आय एन जी प्रत्यय प्लस कर्म. बघा, कर्ता प्लस शल बी ऑर विल बी प्लस मुख्य क्रियापदास आय एन जी प्रत्यय प्लस कर्म, सब्जेक्ट प्लस शल बी ऑर विल बी प्लस मेन व्हर्बला आय एन जी प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट, यस प्लस शल बी ऑर विल बी प्लस मेन व्हर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट, अँड दिस सेंटेन्स विल बी ॲज अ फ्युचर कंटिन्युअस टेन्स. दिस सेंटेन्स मे बी फ्युचर कंटिन्युअस टेन्स. बघा, आय व वी ह्या एक वचनासोबत आपण पाहिलेलं आहे, पहिला टेस्टमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. आय आणि वी या एक वचनी सिंग्युलर, बघा सिंग्युलर एक वचनासोबत शल बी वापरतात, आणि आय आणि वी सोडून जे जे सर्व करते आहे, सब्जेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल ही असेल, शी असेल, इट असेल, दे असेल किंवा यू असेल, तर ह्या सर्व कर्त्याबरोबर सब्जेक्ट बरोबर विल बीच वापरतात. बघा, आय आणि वी एक वचनासोबत शल बी वापरतात, आणि आय वी सोडून इतर जे सर्व जे करते आहे त्याच्यानंतर विल बी वापरतात. आता चालू भविष्यकाळाचे ॲक्टिव्ह वॉईसमधून पॅसिव्ह वॉईस रूपांतर होत नाही. बघा, कारण का, त्याच्यामध्ये ऑलरेडी बी आहे, शल बी विल बी फॉर एक्झाम्पल. त्यामुळे हे नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये, ज्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ तुम्ही ऐकत असता तर त्यावेळेस तुम्ही तुमच्याबरोबर पेन अँड युअर नोटबुक, टेक युअर नोटबुक अँड राईट डाऊन इम्पॉर्टंट नोट्स फॉर युअर एक्झामिनेशन. तर ॲक्टिव्ह वॉईसमधून पॅसिव्ह वॉईसमध्ये रूपांतर होत नाहीत, आणि त्यामुळे चालू भविष्यकाळ हा असेल तर त्याचे पॅसिव्ह वॉईसचं रूपांतर होत नाही, हे लक्षात ठेवा. आता खाली बघा, ॲक्टिव्ह वॉईसमधून पॅसिव्ह वॉईस करण्याचे काही नियम आहेत. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे तर ते आपण पाहणार आहोत. कर्ता प्लस हॅव हॅज, बघा कर्ता प्लस हॅव हॅज प्लस मेन व्हर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट, कर्ता प्लस हॅव हॅज मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म, मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस मेन व्हर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस हॅज हॅव मेन व्हर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. आता पूर्ण वर्तमान काळामध्ये जर ॲक्टिव्ह काळामध्ये ॲक्टिव्ह वॉईसमधून पॅसिव्ह वॉईस करण्याचे काही नियम आहेत तर ते आपण पाहणार आहोत. तर वाक्याच्या सुरुवातीस आपण प्रत्येक वाक्यामध्ये ज्याप्रमाणे कर्म घेतो त्याचप्रमाणे इथं कर्म घ्यावं. फॉर एक्झाम्पल, प्रथमा विभक्तीमध्ये ते घेतलं जातं आणि त्याच्यानंतर त्या शब्दानंतर हॅज किंवा हॅव घ्यायचं. बघा एक्झाम्पल, बघा पहिल्यांदा कर्म, त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज टू बीचं रूप घ्यावं, आणि त्यानंतर बीन हा शब्द घ्यायचा. आपण सुरुवातीला बीइंग हा शब्द वापरला, पण परफेक्ट टेन्स मध्ये असेल तर त्याच्यानंतर बीन हा शब्द घ्यायचा, आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप, त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे, आणि त्या वर्डनंतर कनेक्टेड वर्ड्स बाय अँड लास्टमध्ये वाक्याच्या सुरुवातीस असलेला जो कर्ता आहे तो तृतीयामध्ये घ्यायचा. तर याचे नियम अजून बघा, ॲक्टिव्ह वॉईसमधून पॅसिव्ह वॉईसमध्ये रूपांतर करण्याचे जे नियम आहेत, पहिला वाक्याच्या सुरुवातीस कर्म घ्यावे म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये, आणि त्याच्यानंतर टू बीचे रूप हॅव हॅज घ्यावं, आणि त्यानंतर बीन हा शब्द घ्यावा लास्ट चौथा आकडा, त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप ईडी प्रत्यय लावून घ्यावा, आणि त्याच्यानंतर बाय हा शब्द घ्यावा व वाक्याच्या सुरुवातीस असलेला कर्ता घ्यावा द्वितीय विभक्तीत. फॉर एक्झाम्पल बघा, कर्त्याच्या जागी कर्म प्लस हॅज हॅव प्लस बीन मेन व्हर्ब थर्ड पास्ट पार्टिसिपल प्लस बाय
प्लस कर्माच्या जागी करता. फॉर एक्झाम्पल, आय हॅव पुश्ड द डोअर, ॲक्टिव वॉइस. अँड पॅसिव वॉइस, द डोअर हॅज बीन पुश्ड बाय मी. आय हॅव प्लेड क्रिकेट, क्रिकेट हॅज बीन प्लेड बाय मी. वी हॅव प्लेड क्रिकेट, क्रिकेट हॅज बीन प्लेड बाय अस. यू हॅव प्लेड क्रिकेट, क्रिकेट हॅज बीन प्लेड बाय यू. ही हॅज प्लेड क्रिकेट. अँड पॅसिव वॉइस, क्रिकेट हॅज बीन प्लेड बाय हिम. शी हॅज प्लेड क्रिकेट. ॲक्टिव वॉइस अँड पॅसिव वॉइस, क्रिकेट हॅज बीन प्लेड बाय हर. इट हॅज प्लेड क्रिकेट. ॲक्टिव वॉइस, क्रिकेट हॅज बीन प्लेड बाय इट. दे हॅव प्लेड क्रिकेट अँड क्रिकेट हॅज बीन प्लेड बाय देम. अँड लास्ट सेंटेन्स इज, राम हॅज प्लेड क्रिकेट अँड क्रिकेट हॅज बीन प्लेड बाय राम. नेक्स्ट सेंटेन्स इज पास्ट परफेक्ट टेन्स, आता पूर्ण भूतकाळ. स्ट्रक्चर मे बी कर्ता प्लस हॅड प्लस मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म. पास्ट परफेक्ट टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते काय आहे, कर्ता प्लस हॅड प्लस मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म. आणि कर्ता म्हणजेच काय, तर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस मेन व्हर्ब थर्ड, वी कॉल्ड ॲज अ पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस मेन व्हर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. आता पूर्ण भूतकाळाचं ॲक्टिव वॉइसमधून पॅसिव वॉइस करण्याचे जे नियम आहेत ते आपण पाहणार आहोत. तर वाक्याच्या सुरुवातीस ज्याप्रमाणे आपण प्रत्येक वाक्यामध्ये कर्म घेतो त्याप्रमाणे पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ रूपाचं ॲक्टिवचं पॅसिव वॉइसमध्येच करताना, कर्तरी प्रयोगाचं कर्मणी प्रयोगामध्ये करताना पहिल्यांदा सुरुवातीला कर्म आणि त्याच्यानंतर हॅड घ्यावे. फॉर एक्झाम्पल, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपण काय घेतलेलं आहे, हॅव ऑर हॅज घेतलेलं आहे, पण पास्ट टेन्समध्ये आपण हॅड घ्यावं आणि त्याच्यानंतर बीन हा शब्द घ्यावा. बघा, त्याच्यानंतर कुठला शब्द घ्यायचा आहे, बीन हा शब्द घ्यायचा आणि त्यानंतर बीन शब्द घेतल्यानंतर मुख्य क्रियापदाचं जे तिसरे रूप आहे ते घ्यावं. त्याच्यानंतर बाय हा कनेक्टेड वर्ड शब्द घ्यावा आणि वाक्याच्या सुरुवातीस असलेला कर्ता द्वितीय विभक्तीत घ्यावा. फॉर एक्झाम्पल, स्ट्रक्चर मे बी कर्त्याच्या जागी कर्म प्लस हॅड प्लस बीन प्लस मेन व्हर्ब थर्ड प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस बाय कनेक्टेड वर्ड प्लस कर्माच्या जागी जो कर्ता आहे तो आपण तिथं घेऊ शकतो. एक्झाम्पल्स तिथं दिलेले आहेत, आय हॅड पुश्ड द डोअर. बघा, सेंटेन्स काय आहे, आय हॅड पुश्ड द डोअर. ॲक्टिव वॉइस. पॅसिव वॉइस, द डोअर हॅड बीन पुश्ड बाय मी. द डोअर हॅड बीन पुश्ड बाय मी. सेकंड सेंटेन्स इज, आय हॅड प्लेड क्रिकेट, क्रिकेट हॅड बीन प्लेड बाय मी. वी हॅड प्लेड क्रिकेट, क्रिकेट हॅड बीन प्लेड बाय अस. यू हॅड प्लेड क्रिकेट, क्रिकेट हॅड बीन प्लेड बाय यू. ही हॅड प्लेड क्रिकेट, क्रिकेट क्रिकेट हॅड बीन प्लेड बाय हिम. शी हॅड प्लेड क्रिकेट, क्रिकेट हॅड बीन प्लेड बाय हर. इट हॅड प्लेड क्रिकेट, क्रिकेट हॅड बीन प्लेड बाय इट. दे हॅड प्लेड क्रिकेट, क्रिकेट हॅड बीन प्लेड बाय देम. राम हॅड प्लेड क्रिकेट, राम हॅड प्लेड क्रिकेट, क्रिकेट हॅड बीन प्लेड बाय राम. तर ॲक्टिव वॉइसचं पॅसिव वॉइसमध्ये करताना फ्युचर परफेक्ट टेन्स, बघा फ्युचर परफेक्ट टेन्स. आता फ्युचर परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर जे आहे ते एक्झाम्पल कसं आहे, कर्ता प्लस शल हॅव. बघा, कर्ता प्लस शल हॅव ऑर विल हॅव. कर्ता प्लस शल हॅव ऑर विल हॅव प्लस मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म. बघा, कर्ता प्लस शल हॅव ऑर विल हॅव प्लस मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म. सब्जेक्ट प्लस शल हॅव ऑर विल हॅव
प्लस मेन वर्ब, मेन वर्बच तीसरा रूप प्लस ऑब्जेक्ट, बघा सब्जेक्ट प्लस शल हॅव विल हॅव प्लस मेन वर्ब तर प्लस ओब ऑब्जेक्ट. आता पूर्ण भूतकाळामध्ये ॲक्टिव वॉईसमधून पॅसिव्ह वॉईस करण्याचे काही नियम आहेत. फ्युचर टेन्स बघा पूर्ण भूतकाळामध्ये सांगितलेलं आहे. आता इथं भविष्यकाळ आहे तरीसुद्धा इथं भूतकाळामध्ये म्हणजे काय झालेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर वाक्याच्या सुरुवातीस आपण कर्म घ्यायचं आहे, त्याच्यानंतर शल हॅव विल हॅव हा शब्द वापरायचा आहे, आणि त्यानंतर बिन हा शब्द घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं जे तिसरे रूप आहे ते घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण बाय कनेक्टेड वर्ड्स वापरू शकतो, आणि त्यानंतर जो कर्ता आहे तो प्रथमा विभक्तीत घेऊ शकतो. एक्झाम्पल्स बघा त्याच्यामध्ये, एक्झाम्पल्स बघा त्याच्यामध्ये. तर ओके, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. कारण का राहिलेला जो व्हिडिओ आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू शकतो. ओके, थँक्यू व्हेरी मच. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. कारण का पूर्ण आपण ॲक्टिव वॉईस पॅसिव वॉईस एका लेक्चरमध्ये पाहू शकत नाही. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. थँक्यू व्हेरी मच. गुड बाय, टेक केअर. ओके.